नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCIT ची फायनल एक्झाम जुलै महिन्यात होणार आहे। तर त्या एक्झाममध्ये आपल्याला कशाप्रकारचे क्वेश्चन विचारले जातात आणि त्या एक्झामला कशाप्रकारे सोडवायचं आहे। तर हा पेपर 11 जुलै रोजी होणाऱ्या MSCIT च्या परीक्षेसारखा होणार आहे। तर त्या दिवशी जी होणारी परीक्षा आहे ती आज मी जसं सांगत आहोत त्या पद्धतीने होणार आहे, म्हणजे त्याच्यासारखे सिमिलर क्वेश्चन त्या एक्झाममध्ये आपल्याला विचारले जाणार आहे। तर चला करूया आपल्या पटापट व्हिडिओला सुरू। तर आजचा पेपर 11 जुलैनुसार होणार आहे, तर चालू करूया आपल्या पेपरला। तुम्हाला इकडे 60 मिनिटांचा टाईम दिलेला असेल, म्हणजेच आपल्याला पूर्ण पेपर 60 मिनिटात सोडवायचा आहे। त्यामध्ये इकडे बघा, विद्यार्थ्यांचे नाव असणार आहे, सीट नंबर असणार आहे आणि इकडे तुमचा फोटो असणार आहे। यामध्ये बघा, लेवल 3 आहे, संपूर्ण लेवलमध्ये आपल्याला ऑब्जेक्टिव आणि प्रॅक्टिकलचे क्वेश्चन याच्यातने दिलेले आहे। तर एकूण प्रश्नांची संख्या 50 असणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे, म्हणजेच आपला संपूर्ण पेपर हा 50 मार्काचाच असणार आहे फायनल एक्झामचा। आणि 50 मार्क तुम्हाला इरा सेशन जे सोडवलं असेल तुम्ही सेंटरवर, त्याचे इराचे 50 आणि या फायनल एक्झामचे 50 असे 100 मार्काचं तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार आहे। तर त्या एक्झाममध्ये आपल्याला पास होण्यासाठी कमीत कमी ऑब्जेक्टिवचे 15 पैकी 6 मार्क असणं आवश्यक आहे कमीत कमी, आणि प्रॅक्टिकलचे 35 क्वेश्चन्स असतात, तर 35 पैकी तुम्हाला 14 मार्क असणं आवश्यक आहे कमीत कमी पासिंगसाठी। ठीक आहे, तर एकूण आपण ऑब्जेक्टिवचे 6 आणि प्रॅक्टिकलचे 14 असे 20 मार्कातसुद्धा MSCIT ची परीक्षा आपण पास होऊ शकतो। तर बघा, लेवल 1 म्हणजेच सोप्या प्रकारचे क्वेश्चन्स असतात लेवल 1 मध्ये, त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिवचे 6 आणि प्रॅक्टिकलचे 14 क्वेश्चन्स आहे। लेवल 2 मीडियम प्रकारचे क्वेश्चन्स ज्याच्यामध्ये विचारले जातात, यामध्ये ऑब्जेक्टिवचे 6 आणि प्रॅक्टिकलचे 14 विचारले आहे। लेवल 3 म्हणजेच कठीण प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, यामध्ये ऑब्जेक्टिवचे 3 आणि प्प्रॅक्टिकलचे 7 क्वेश्चन्स असे 10 क्वेश्चन्स आपल्याला लेवल 3 मध्ये विचारले जातात। तर संपूर्ण क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहे, जो क्वेश्चन्स आपल्याला येते ते पहिले सोडून घ्या आणि होतावतपर्यंत सगळ्यात पहिले आपल्याला प्रॅक्टिकलच सोडून घ्यायचं आहे आणि नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला ऑब्जेक्टिव सोडवायचा आहे। तर तुम्ही कोणताही क्वेश्चन्स कधीही सोडवू शकता असं काहीच नाही का, पहिले लेवल 1च सोडवावं लागेल, तुम्ही कोणताही क्वेश्चन्स कधीही सोडवू शकता। तर चला करू आपल्या व्हिडिओला फटाफट सुरू। तर बघा, इकडे पहिले आपण ऑब्जेक्टिव सोडवणार आहोत लेवल 1 मधले, तर ऑब्जेक्टिववर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा 6 क्वेश्चन्स आहे। पहिला क्वेश्चन्स ऑब्जेक्टिवचा, विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममध्ये स्क्रीनवरील कोणत्याही भागात ॲक्सेस मिळवण्यासाठी सर्वात सोपा मार्ग म्हणजेच काय म्हणत आहे, तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजेच माऊस आहे। कम्प्युटर सुरू किंवा पुन्हा सुरू करण्याला सिस्टीमचे बुटिंग करणे म्हणत आहे, तर बरोबर आहे। मूळ फाईल्स खराब झाल्यास अथवा हरवल्यास वापरता येऊ शकणाऱ्या त्याच फाईलचा दुसरा संच म्हणजे बॅकअप प्रोग्राम होय म्हणत आहे, तर बरोबर आहे, त्याला बॅकअप म्हटले जाते। IRC मध्ये आर म्हणजेच काय म्हणत आहे, तर आर म्हणजे काय असते बघा, तर आर म्हणजे रिले असते। डॅशी यूजर इंटरफेस पुरवते, कॉम्प्युटरचे स्रोत नियंत्रित करते आणि प्रोग्राम चालवते म्हणत आहे, तर कोण चालवते बघा, तर ऑपरेटिंग सिस्टीम आहे त्याचं उत्तर। संगणक व्हायरसला डॅश म्हणून मानले जाऊ शकते म्हणत आहे, संगणक व्हायरसला डॅश काय म्हणून मानले जाऊ शकते, तर बघा त्याचं उत्तर, संगणक व्हायरसला डॅश म्हणून मानले जाऊ शकते म्हणत आहे, तर त्याला थ्रेट म्हटले जाते। तर अशा प्रकारे आपलं ऑब्जेक्टिव झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिकल सोडवायचं आहे, तर प्रॅक्टिकलचा पहिला क्वेश्चन लावा। सपोर्टमधल्या होममधल्या इंडेक्समधल्या ग्राफिक्स फोल्डरमध्ये स्टोअर केलेली इमेज 1 ही फाईल ग्राफिक 1 या नावाने रिनेम करा म्हणत आहे। तर सगळ्यात सुरुवातीला आपल्याला रिनेमचाच क्वेश्चन विचारला जाते, प्रत्येक एक्झाममध्ये सुरुवात रिनेमपासूनच सुरुवात होते। तर रिनेमचा कोणत्याही प्रकारचा क्वेश्चन जर येत असेल तर पहिले त्या फोल्डरपर्यंत जायचं आहे, म्हणजे त्या फाईलपर्यंत। इंडेक्सला सुद्धा ओपन करा, ग्राफिक्सला ओपन करायचं आहे, तर बघा फाईलपर्यंत आलेलं आहे आपण इमेज 1। आता या इमेज 1 या फाईलला कोणतं नाव द्यायचं आहे, ग्राफिक 1, तर याला राईट क्लिक करा आणि ते रिनेमचा ऑप्शन्स घ्यायचा आहे आणि याला कोणतं नाव द्यायचं आहे, ग्राफिक 1, अशा प्रकारे, आणि त्यानंतर सबमिट करा। इमेज फोल्डरमध्ये स्टोअर केलेली पिकून ही फाईल पिक्चर 1 या नावाने रिनेम करा म्हणत आहे,
तर कशातून म्हणत आहे, इमेज फोल्डरमध्ये स्टोअर केलेली म्हणत आहे, तर इमेज फोल्डरमध्ये जा, याच्यामधली बघा पुन्हा रिनेमचा क्वेश्चन्स आलेला आहे, या फाईलला सिलेक्शन करा, राईट बटन प्रेस करायचा आहे आणि इथून रिनेम ऑप्शन्स घ्या आणि त्याला कोणतं नाव द्यायचं आहे, पिक्चर वन, तर पी कॅपिटल आहे तर कॅपिटल घ्या आणि बाकी सर्व स्मॉल आहे तर स्मॉल ठेवायचं आहे आणि एक टाईप करा, त्याच्या पुढं बाहेर क्लिक करा, डॉट जे पी जी द्यायचं नाही, एक्सटेन्शन त्याला द्यायचं नाही, बाहेर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. स्टुडंट आय डीने असलेल्या फोल्डरमधून स्ट्रॅटर्जी फाईल कॉपी करा आणि ए बी सी फोल्डरमध्ये पेस्ट करा म्हणत आहे. तर कशातून म्हणत आहे, स्टुडंट आय डीने असलेल्या फोल्डरमध्ये, तर स्टुडंट आय डीने असलेल्या फोल्डरमध्ये बघा इथं स्ट्रॅटर्जी नावाची फाईल दिलेली आहे, त्याला सिलेक्शन करा, राईट क्लिक करायचं आहे आणि त्यातून कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी झाली ती फाईल कशामध्ये पेस्ट करा म्हणते, ए बी सी फोल्डरमध्ये, तर ए बी सी फोल्डरमध्ये जायचं आहे आणि ते कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमधील सर्व नाईसला मेनने रिप्लेस करा म्हणत आहे, तर सर्व नाईस या शब्दाला मेन्स या शब्दाने रिप्लेस करा म्हणत आहे, तर त्यासाठी सिलेक्टमध्ये जाऊन सिलेक्शन ऑल करून घ्यायचं आहे. सिलेक्टमेंटमध्ये जा आणि सिलेक्शन ऑल करून घ्या, त्यानंतर रिप्लेस ऑप्शन्स घ्यायचं आहे आणि याच्यातनी फाईंड आउटमध्ये आपल्याला नाईस हा शब्द टाईप करायचा आहे आणि त्याच्या जागी आपल्याला कोणता शब्द रिप्लेस करायचा आहे, मेन, तर इथे रिप्लेस विथमध्ये जा आणि त्यामध्ये आपल्याला मेन हा शब्द टाईप करा, त्यानंतर रिप्लेस ऑल करायचं आहे, त्यानंतर येस करा, त्यानंतर ओके करायचं आहे आणि याला क्लोज करून आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन, दिलेल्या एम एस वर्ड डॉक्युमेंटमध्ये डॉक्युमेंटच्या खालील भागात प्रोजेक्ट रिपोर्ट टेक्स्ट इन्सर्ट करा म्हणत आहे, तर डॉक्युमेंटच्या खालील भागात प्रोजेक्ट रिपोर्ट हे नाव टाईप करण्यासाठी आपल्याला काय करायचं बघा, सर्वात खाली आपल्याला इथे क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये बघा प्रोजेक्ट रिपोर्ट हे नाव टाकायचं आहे, तर कॉपी करून घ्या किंवा डायरेक्ट तुम्ही टाईप जरी केलं तरी चालेल आणि त्यानंतर सबमिट करा. दिलेल्या एम एस वर्ड डॉक्युमेंटमध्ये जेथे कॉस्ट शब्द आहे तेथे रेट हा शब्द सर्व डॉक्युमेंटमध्ये रिप्लेस करा म्हणत आहे, तर ज्या जागी आपल्याला कॉस्ट शब्द आहे त्या ठिकाणी आपल्याला रेट हा शब्द डॉक्युमेंटमध्ये रिप्लेस करायचा आहे, तर त्यासाठी सिलेक्शनमध्ये जायचं आहे, सिलेक्शन ऑल करून घ्या म्हणजे संपूर्ण डॉक्युमेंट सिलेक्शन करायचं आहे, त्यानंतर रिप्लेस हा ऑप्शन्स घ्यायचा, इथून रिप्लेस हा ऑप्शन्स घ्या, फाईंड आउटमध्ये आपल्याला कोणता शब्द टाईप करायचा आहे तर कॉस्ट, तर याच्यातनी कॉस्ट शब्द टाईप करा आणि त्याच्या जागी आपल्याला कोणता शब्द रिप्लेस करायचा आहे तर रेट, तर त्या जागी आपल्याला रेट हा शब्द टाईप करायचा आहे, त्यानंतर रिप्लेस ऑलवर क्लिक करायचं आहे, येस करा, त्यानंतर बघा ऑल डन वी मेड 5 रिप्लेसमेंट म्हणत आहे, तर याच्यामध्ये 5 रिप्लेसमेंट झाले म्हणत आहे, त्यानंतर ओके करा, याला क्लोज करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स, सेल रेंज A2 ते C2 पर्यंत हॉलिडेली 2015 या हेडिंगला मर्ज आणि सेंटर करा म्हणत आहे, तर कुठून म्हणत आहे, A2 पासून ते C2 पर्यंत, तर सेल A2 पासून सिलेक्शन करायचं आहे इथून, तर C2 पर्यंत सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे आणि त्याला मर्ज आणि सेंटर करायचं आहे, तर मर्ज आणि सेंटरचं या डायरेक्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे, तर बघा ते मर्ज आणि सेंटर झालेले आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, रो नंबर 5 ची उंची बदलून ती 30 करा म्हणत आहे, तर रो नंबर 5 ची उंची आपल्याला किती करायची आहे, 30 करायची आहे, तर रो नंबर 5 सिलेक्शन करा, त्यानंतर इथे सेलच्या ग्रुपमध्ये फॉर्मॅटमध्ये जायचं आहे आणि रो हाईटवर क्लिक करा, आता किती म्हटलेलं आहे, हाईट 30 आपल्याला, तर याच्यामध्ये 30 टाका आणि एक एंटर करायचं आहे अशा प्रकारे, त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, स्लाईड 2 लेआउट बदलून तो कंटेंट विथ कॅप्शन लेआउट करा म्हणत आहे, तर स्लाईड क्रमांक 2 लेआउट आपल्याला चेंज करायचा आहे, तर स्लाईड क्रमांक 2 सिलेक्शन करा, त्यानंतर इथे लेआउटवर जायचं आहे आणि लेआउट कोणता घ्यायचा आहे, कंटेंट विथ कॅप्शन, तर याच्यातून कंटेंट विथ कॅप्शन नावाचा लेआउट घ्यायचा आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये 2 अतिरिक्त ब्लँक स्लाईड तयार करा आणि स्लाईड सॉर्टर व्ह्यूमध्ये द्वारे प्रेझेंटेशन व्ह्यू करा म्हणत आहे, तर 2 अतिरिक्त ब्लँक स्लाईड आपल्याला घ्यायचे आहे, तर न्यू स्लाईडमध्ये जा आणि ज्यातून 2 ब्लँक स्लाईड इथून घ्यायचे आहे अशा प्रकारे, 2 ब्लँक स्लाईड घेतल्या, त्यानंतर स्लाईड सॉर्टर व्ह्यूद्वारे प्रेझेंटेशन व्ह्यू करा म्हणत आहे, तर व्ह्यू टॅबवर जायचं आहे आणि याच्यातून स्लाईड सॉर्टरवर क्लिक करा अशा प्रकारे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, एम एस आउटलुकमध्ये लो प्रायोरिटी टास्क विजिट टू वेअर हाऊस सब्जेक्ट सोबत तयार करा म्हणत आहे, तर आपल्याला प्रायोरिटी कोणती दिलेली आहे, ते लो प्रायोरिटी दिलेली आहे,
तर आपल्याला काय बनवायचं आहे, टास्क बनवायचा आहे, तर न्यू आयटममध्ये जा आणि इथून टास्क घ्यायचा आहे। टास्क घेतल्यानंतर बघा प्रायोरिटी आपल्याला याच्यात दिलेली आहे लो, तर प्रायोरिटीमध्ये जाऊन याच्यातून लो प्रायोरिटी घ्या। त्यानंतर याच्यात सब्जेक्ट दिलेला आहे विजिट टू वेअर हाऊस, तर सब्जेक्टला कॉपी करून घ्यायचा आहे कंट्रोल प्लस सी न, आणि सब्जेक्टमध्ये आपल्याला सब्जेक्ट टाकायचा आहे कंट्रोल प्लस वी न, कॉपी पेस्टच केलं तरी चालेल। आणि त्यानंतर सेव आणि क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण अशाच प्रकारचे 11 जुलै, 12 जुलै आणि 15 जुलै आणि 16 जुलैला होणाऱ्या MSET च्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात, तर सर्व क्वेश्चन्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये घेऊन येणार आहोत। म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। त्यानंतर बघा MS Outlook टास्क लिस्टमध्ये स्कूल ॲन्युअल फंक्शन टास्क ॲड करा म्हणत आहे, तर आपल्याला स्कूल ॲन्युअल फंक्शन आपल्याला टास्क ॲड करण्यासाठी न्यू आयटममध्ये जायचं आहे। टास्क घ्या, टास्क घेतल्यानंतर बघायच्यात नाही आपल्याला सब्जेक्ट दिलेला आहे, तर हा सब्जेक्टला कॉपी करून घ्या कंट्रोल प्लस सी न, आणि सब्जेक्टमध्ये सब्जेक्ट टाकायचा आहे कंट्रोल प्लस वी न। अशा प्रकारे फक्त टास्क दिलेला आहे याच्यामध्ये। त्यानंतर सेव आणि क्लोज करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतर आहे दिलेले वेब पेज प्रिंट प्रिव्ह्यू मोडमध्ये पहा म्हणत आहे, तर प्रिंट प्रिव्ह्यू मोडमध्ये पाहण्यासाठी बघा तर याचं उत्तर पहा। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे। मॅक्सॉ पेज ओपन करा, ॲड्रेस बारमध्ये www.google.com हा URL टाईप करा आणि एंटर करायचं आहे। त्यानंतर वेब पेज ओपन झाले, आता सेटिंग अँड मोरवर क्लिक करायचं आहे आणि प्रिंट ऑप्शनवर क्लिक करा आणि वेब पेज आता प्रिंट प्रिव्ह्यू मोडमध्ये दिसत आहे ते अशा प्रकारे, आणि त्यानंतर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन्स, सध्या उघडलेलं वेब पेज तुमच्या ब्राउझरसाठी होमपेज म्हणून सेट कसं सेट कराल म्हणत आहे, तर होमपेजला ब्राउझर म्हणून सेट करण्यासाठी ब्राउझरसाठी होमपेज सेट करण्यासाठी बघा त्याचं उत्तर आहे। तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे। ऑप्शन नंबर 3 वर क्लिक करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। सॉरी, त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 आहे आणि त्यानंतर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपलं लेवल 1 पूर्ण झालेलं आहे। त्यानंतर आपल्याला लेवल 2 सोडवायचं आहे, तर पहिलं ऑब्जेक्टिव सोडवूया लेवल 2 मधलं। पुढीलपैकी कोणते उपकरण हे एक पॉइंटिंग डिवाइस नाही म्हणत आहे, तर पॉइंटिंग डिवाइस कोणतं नाही याच्यातलं बघा। तर याच्यातलं पॉइंटिंग डिवाइस हे कीबोर्ड नाही आहे। इंटरनेटमधील WWW हे कशाचे संक्षिप्त रूप आहे म्हणत आहे, तर त्याला वर्ल्ड वाईड वेब म्हटलं जाते। डॅटाचे वेब रिसोर्सेसमध्ये ॲक्सेस देऊ करणारे प्रोग्राम आहे म्हणत आहे, तर त्याचं उत्तर ब्राउझर्स आहे। लॅपटॉपची चोरी कशी रोखता येईल म्हणत आहे, तर लॅपटॉपची चोरी रोखण्यासाठी बघा तर त्याचं उत्तर आहे बघा पासवर्डसह लॅपटॉप सुरक्षित करा म्हणत आहे, तर त्याला पासवर्ड द्यायचा आहे। त्यानंतर डॅटाचे वेब रिसोर्सना ॲक्सेस उपलब्ध करून देणारे प्रोग्राम आहे म्हणत आहे, तर काय आहे बघा, तर ब्राउझर्स आहे। कम्प्युटरला कसे काम करायचे यासाठी डॅश यामध्ये पायरी पायरीने सूचना दिलेल्या असतात म्हणत आहे, तर त्याला प्रोग्राम म्हटले जाते। तर आपलं ऑब्जेक्टिव्ह झालेलं आहे लेवल 2 मधले, त्यानंतर प्रॅक्टिकल सोडवायचं आहे। तर पहिला क्वेश्चन चालू करा प्रॅक्टिकलमधला। तर बघा याच्यामध्ये हार्डवेअर फोल्डरमधून मॉनिटर PPTX फाईल कलरमधल्या अदरमध्ये मूव करा म्हणत आहे, तर हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे, तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा
मॉनिटर फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि मूव करण्यासाठी इथून कट हा ऑप्शन वापरायचा आहे, तर इथून कट करून घ्या. कट केल्यानंतर बघा आपल्याला कुठे न्यायचं आहे, कलरमधल्या अदरमध्ये, तर राईट स्टेप इथून बॅकमध्ये जायचं आहे. इथे कलर फोल्डर दिलेला आहे त्याला ओपन करा, अदरला सुद्धा ओपन करायचं आहे आणि ज्यातनी कुठेही राईट क्लिक करून पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट फीस फाईल, या फाईलचे ॲट्रिब्यूट बदलून रीड ओनली करा म्हणत आहे, तर फीस फाईलचं आपल्याला एक्सटेन्शन चेंज करायचं आहे, तर फीस फाईलला सिलेक्शन करून घ्या. एक्सटेन्शन चेंज करण्यासाठी राईट क्लिक करायचं आहे आणि ते प्रॉपर्टीजवर जा. प्रॉपर्टीजवर गेल्यानंतर बघा ॲट्रिब्यूट कोणतं दिलेलं आहे, रीड ओनली, तर ॲट्रिब्यूट याच्यातून रीड ओनली घ्या, त्यानंतर अप्लाय करा, त्यानंतर ओके करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन, हार्डवेअर फोल्डरमधून कीबोर्ड फाईल कलरमधल्या अदरमध्ये मूव करा म्हणत आहे, तर हार्डवेअर फोल्डरमधून म्हणत आहे, तर हार्डवेअर फोल्डरमध्ये जा. कीबोर्ड या फाईलला सिलेक्शन करायचं आहे, राईट क्लिक करा आणि मूव करण्यासाठी इथून कट हा ऑप्शन वापरायचा आहे. कट करून घ्या आणि कुठे न्यायचं आहे, कलरमधल्या अदरमध्ये, तर एक स्टेप इथून बॅकमध्ये जायचं आहे, त्यानंतर कलरमध्ये जा आणि त्यानंतर अदरमध्ये जाऊन राईट क्लिक करून त्यामध्ये पेस्ट करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये शेवटच्या रो नंतर दोन रिकाम्या ओळी इन्सर्ट करा म्हणत आहात, तर दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये शेवटच्या रो नंतर दोन रिकाम्या ओळी आपल्याला इन्सर्ट करायची आहे, तर पहिले पाहून घ्या शेवटची रो किती नंबरला आहे, तर 61 नंबरला आहे, तर शेवटी क्लिक करा इथे. त्यानंतर लेआउटमध्ये जायचं आहे आणि इन्सर्ट बिलोवर आपल्याला किती वेळेस क्लिक करायचं आहे, दोन वेळेस, एक आणि दोन, दोन वेळेस क्लिक करा. बाहेर क्लिक करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन, दिलेल्या डॉक्युमेंटमधील सर्व स्पेलिंग आणि व्याकरणाच्या चुका तपासा आणि सुधारा म्हणत आहे, तर सर्व डॉक्युमेंटमधील स्पेलिंग आणि व्याकरणाच्या चुका चेक करायच्या आपल्याला, तर त्यासाठी आपल्याला रिव्ह्यू टॅबमध्ये जायचं आहे. स्पेलिंग अँड ग्रामरवर क्लिक करा आणि याच्यातून जेवढ्या काही चुका वगैरे असेल बघायच्यात, नाही चूक इथं आलेला आहे एलिमेंट, तर हा शब्द अशा प्रकारे यायला पाहिजे, तर हा शब्द चुकीचा आहे म्हणून इथून करेक्ट शब्द उचला. पुन्हा हा फायनान्सिंग शब्द चुकलेला आहे म्हणून इथून करेक्ट शब्द उचलायचा आहे. दोन शब्दाच्या मदतने एकापेक्षा जास्त स्पेस जर असतील तर ब्लू कलरची अंडरलाईन येते, इथून सजेशनवर जा आणि करेक्ट सजेशन घ्या, त्यानंतर दिसवर क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण MS वर्डचं डॉक्युमेंट आपलं स्कॅन झालेलं आहे, म्हणजे ग्रामर चेक झालेलं आहे, त्यानंतर ओके करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर आहे दिलेल्या MS वर्ड डॉक्युमेंटमधील पेज बॅकग्राऊंड कलर बदलून पर्पल करा म्हणत आहे, तर आपल्याला पेजचा बॅकग्राऊंड कलर कोणता करायचा आहे, पर्पल, तर पेज कलरला सिलेक्शन करून घ्या. पेजला सिलेक्शन करून घ्यायचं आहे, त्यानंतर डिझाईन टॅबमध्ये जा. डिझाईन टॅबमध्ये गेल्यानंतर बघा इथे पेज कलरमध्ये जायचं आहे, आणि कलरमध्ये गेल्यानंतर बघा याच्यातून पर्पल कलर घ्यायचा आहे इथून, तर पर्पल कलर घ्या. अशा प्रकारे बाहेर क्लिक करा कुठं पण आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, दिलेल्या स्प्रेडशीट फाईलमध्ये चार्ट वन ही शीट ओपन करा आणि स्टाईल नंबर 7 ही चार्ट स्टाईल अप्लाय करा म्हणत आहे, तर चार्ट वन ही शीट ओपन करा म्हणत आहे, तर चार्ट वनला ओपन करा, त्यानंतर चार्टला सिलेक्शन करायचं आहे आणि स्टाईल नंबर 7 त्याला अप्लाय करायचं आहे, तर डिझाईन टॅबमध्ये जा आणि ते स्टाईल नंबर 7 इथं दिलेलं आहे ते घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये लिजंड एलिमेंट चार्टच्या लेफ्ट बाजू दाखवा म्हणत आहे, तर लिजंड एलिमेंट चार्टच्या लेफ्ट बाजू दाखवण्यासाठी चार्टला सिलेक्शन करून घ्या, त्यानंतर लिजंड एलिमेंटसाठी डिझाईन टॅबमध्ये जायचं आहे, ॲड चार्ट एलिमेंटमध्ये जा आणि त्यातून लिजंडमध्ये जायचं आहे आणि कोणत्या साईडला घ्यायचं आहे, लेफ्ट साईडला, तर याच्यातून लेफ्ट घ्या इथून अशा प्रकारे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमधील शीर्षकातील ओळीमधील अंत बदलून आपल्याला 2.0 लाईन करा म्हणत आहे, तर कोणत्या स्लाईडमधील म्हणत आहे, पहिल्या स्लाईडमधील, तर पहिल्या स्लाईडमध्ये जा. जे काय शीर्षक दिलं असेल त्याच्या पूर्णियाला सिलेक्शन करून घ्या इथून प्लेस होल्डरला. नंतर आपल्याला लाईन स्पेसिंगमध्ये जायचं आहे, ते पॅराग्राफच्या ग्रुपमध्ये इथं लाईन स्पेसिंग आहे त्यामध्ये जा आणि किती करायचं आहे, 2.0, तर यातून 2.0 करा आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये फुटरमध्ये कंपनी प्रोफाईल सर्व स्लाईडमध्ये इन्सर्ट करा म्हणत आहे, तर फुटर टेक्स्टमध्ये आपल्याला कंपनी प्रोफाईल
हे नाव सर्व स्लाईडमध्ये इन्सर्ट करायचं आहे, तर त्यासाठी इन्सर्ट ॲपमध्ये जा, हेडर आणि फुटरमध्ये जायचं आहे आणि तिथून फुटरला चालू करा आणि त्यामध्ये कोणतं नाव टाकायचं आहे, कंपनी प्रोफाईल जसं नाव आहे तसंच टाईप करा, कॉपी करून घ्यायचं आहे आणि फुटरमध्ये त्याला पेस्ट करा, जे टाकलं असेल तेवढंच नाव घ्या, व्यवस्थित जेवढं नाव आहे तेवढंच घ्यायचं आहे, त्यानंतर अप्लाय टू ऑल करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। त्यानंतर आहे दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये पहिल्या स्लाईडमध्ये हार्ट इन्सर्ट करा म्हणत आहे, तर पहिल्या स्लाईडमध्ये बघा आपल्याला हार्ट नावाचा शेप घ्यायचा आहे, तर इन्सर्ट ॲपमध्ये जा, इलस्ट्रेशनच्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला इथून शेप घ्यायचा आहे, शेपमध्ये जा आणि यातून हार्ट नावाचा इथून शेप आपल्याला घ्यायचा आहे, तर हार्ट नावाचा शेप घ्या इथून बेसिक शेपमध्ये जाऊन अशा प्रकारे आणि ड्रॅग करून ते काढायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। पुढचा क्वेश्चन्स, MS आउटलुकमध्ये दिनांक 28 फेब्रुवारी 2014 9:30 AM वेळ टाटा मेमोरियल हॉस्पिटल लोकेशनवर अपॉइंटमेंट विथ हार्ट स्पेशालिस्ट सब्जेक्टसाठी अपॉइंटमेंट तयार करा म्हणत आहे, तर बघा आपल्याला अपॉइंटमेंट बनवा म्हणते, तर न्यू आयटममध्ये जा आणि इथून अपॉइंटमेंट घ्यायची आहे। अपॉइंटमेंट घेतलेली आहे आपण, त्यानंतर त्यामध्ये डेट दिलेली आहे तर डेटला कॉपी करून घ्या आणि डेटमध्ये आपल्याला डेट टाकायची आहे, त्यानंतर टायमिंग दिलेलं आहे तर टायमिंगसुद्धा आपल्याला त्यामध्ये चेंज करून घ्या, किती म्हटलेलं आहे 9:30 AM म्हटलेलं आहे म्हणजे सकाळचे 9:30 घ्यायचं आहे, त्यानंतर लोकेशन याच्यातनी दिलेलं आहे तर लोकेशनला कॉपी करा आणि लोकेशनमध्ये लोकेशन टाकायचं आहे आणि नंतर याच्यातनी आपल्याला सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टलासुद्धा कॉपी करून घ्यायचं आहे आणि सब्जेक्टमध्ये आपल्याला सब्जेक्ट सोडायचं आहे, त्यानंतर सेव आणि क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, www.google.com या वेबसाईटवर जा म्हणते आणि वेब पेज HTML टाईपमध्ये गुगल साईट या नावाने सेव्ह करा म्हणत आहे, तर बघा अशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे, तर त्याचं उत्तर बघा, तर त्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 वर आहे आणि त्यानंतर सबमिट करा। नेक्स्ट, दिलेल्या वेब पेज कम्प्लीट फॉर्मॅटमध्ये मॅथ ॲक्टिव्हिटी या नावाने सेव्ह करा म्हणत आहे, तर याचं उत्तर बघा ऑप्शन नंबर 4 आहे आणि त्यानंतर सबमिट करा। तर अशा प्रकारे आपलं लेवल 1 आणि लेवल 2 झालेलं आहे कम्प्लीट, त्यानंतर आपल्याला लेवल 3 सोडवायचं आहे, तर याच्यातले पहिले ऑब्जेक्टिव्ह घेऊया। हा सिस्टीमच्या सर्व भागांना किंवा कॉम्पोनेंटना जोडतो, इनपुट व आउटपुट डिव्हायसेसना सिस्टीम युनिट्सशी कम्युनिकेट करण्यास मदत करते म्हणत आहे, तर त्याला सिस्टीम बोर्ड म्हटले जाते। खालील वेबसाईटचा विचार करा, ही कोणती साईट असेल म्हणत आहे, तर खालील वेबसाईटचा विचार करा आणि ही साईट, तर ही साईट कोरा आहे, सुपर डिक्स ह्या इमेशनद्वारा निर्मित असतात, त्याची क्षमता 120 MB व 240 MB एवढी असते म्हणत आहे, तर बरोबर आहे। त्यानंतर शेवटचे 7 क्वेश्चन सोडवायचे आपल्याला, पहिला क्वेश्चन्स लावा। सपोर्ट फोल्डरमधील न्यूज फाईल उघडा, पहिल्या ओळीत आपल्याला वर्ड न्यूज टाईप करायचं आहे आणि त्या फाईलला सेव्ह करून फाईलला बंद करा म्हणत आहे, तर सपोर्टमध्ये जायचं आहे, न्यूज फाईलला ओपन करण्यासाठी डबल क्लिक करून ओपन करा आणि याच्यामध्ये बघा आपल्याला काय टाईप करायचं आहे, वर्ड, त्यानंतर न्यूज टाईप करायचं आहे, त्यानंतर फाईलमध्ये जा आणि त्याला इथून सेव्ह करायचं आहे, त्यानंतर याला इथून बंद करण्यासाठी इथून क्लोज करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा। नेक्स्ट, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटसाठी फुटर मार्जिन बदलून 2.5 इंच करा म्हणत आहे, तर फुटरची मार्जिन आपल्याला 2.5 इंच करायची आहे, तर इन्सर्ट ॲपमध्ये जायचं आहे, त्यानंतर हेडर आणि फुटरमध्ये जा, आपल्याला कशाची चेंज करायची आहे, फुटरची मार्जिन चेंज करायची आहे, तर मार्जिन चेंज करण्यासाठी आपल्याला लेआउट या टॅबमध्ये जायचं आहे, लेआउट या टॅबमध्ये जा, पेज सेटअपच्या ग्रुपमध्ये जाऊन इथे मार्जिनमध्ये जायचं आहे आणि याच्यातून कस्टम मार्जिन घ्या, कस्टम मार्जिन घेतल्यानंतर आपल्याला कोणती मार्जिन चेंज करायची आहे, फुटरची, तर लेआउटमध्ये जायचं आहे आणि ते फुटरची मार्जिन दिलेलं आहे, तर किती करायची आहे आपल्याला, जे आहे ते काढून टाका, 2.5 आपल्याला 5 करायचा, इंचसाठी आय आणि एन टाईप करा,
त्यानंतर ओके करायचं आहे आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. नेक्स्ट, योग्य फंक्शन वापरून जानेवारी 2015 मधील कमीत कमी म्हणजेच मिनिमम विक्री कॅल्क्युलेट करून सेल F15 मध्ये डिस्प्ले करा म्हणतात. तर कॉलमचा F घ्या आणि रोचा इथून 15 घ्यायचा आहे. तर F15 मध्ये क्लिक करा. आपल्याला मिनिमम काढायचा आहे तर मिनिमम काढण्यासाठी ॲटोसमच्या फॉर्म्युल्यामध्ये जा आणि ज्यातून मिनिमम हा फंक्शन घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यातनी आपल्याला जेवढे संख्या दिली असेल त्या रेंजमध्ये तेवढेही आपल्याला सिलेक्शन करायचं अशा प्रकारे जेवढं असेल तेवढे. त्यानंतर एक एंटर करा. तर बघा कमीत कमी विक्री आपली किती झालेली आहे, 49 झालेली आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कमीत कमी काढायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स, दिलेल्या स्प्रेडशीटमध्ये सेल E15 मध्ये मॅक फंक्शन वापरून सेल रेंज E4 ते E13 मधील सर्वाधिक मार्क दाखवा म्हणत आहे. तर कशात म्हणत आहे, E15 मध्ये म्हणत आहे. तर E15 मध्ये क्लिक करा. मॅक्स फंक्शन्स वापरायचं आहे तर ॲटोसमच्या फॉर्म्युल्यामध्ये जा आणि तून मॅक्स फंक्शन्स घ्यायचं आहे आणि जेवढी संख्या असेल त्यामध्ये तेवढी संख्या सिलेक्शन करायचं आहे आणि एक एंटर करा अशा प्रकारे. तर जास्तीत जास्त मार्क किती आहे बघा, 90 आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे. पुढचा क्वेश्चन्स, स्लाईड क्रमांक 8 कॉपी करा आणि दिलेल्या प्रेझेंटेशनच्या शेवटी एक नवीन स्लाईड म्हणून ती पेस्ट करा म्हणत आहे. तर स्लाईड क्रमांक 8 सिलेक्शन करून घ्या अशा प्रकारे. त्यानंतर इथून कॉपी करायचं आहे आणि कुठे न्यायचं आहे तिला, सगळ्यात शेवटी एक स्लाईड म्हणून ते पेस्ट करा म्हणत आहे. तर सर्वात शेवटी इथे क्लिक करा आणि त्यानंतर इथून पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर आपलं उत्तर सबमिट करा. पुढचा क्वेश्चन्स, MS आउटलुकमध्ये चर्च लोकेशनवर क्रिसमस पार्टी असा सब्जेक्ट देऊन एक नवीन इव्हेंट कॅलेंडरमध्ये बनवा म्हणत आहे. तर न्यू आयटममध्ये जा, अपॉइंटमेंट घ्यायची आहे आणि त्यामध्ये बघा ऑल डे इव्हेंटवर क्लिक करा. इथं लोकेशन दिलेलं आहे तर लोकेशनला कॉपी करा आणि लोकेशनमध्ये आपल्याला लोकेशन टाकायचं आहे. त्यानंतर सब्जेक्ट दिलेला आहे तर सब्जेक्टलासुद्धा कॉपी करा आणि सब्जेक्टमध्ये आप सब्जेक्ट टाकायचा आहे. त्यानंतर सेव आणि क्लोज करा आणि मग आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा क्वेश्चन पहा, दिलेल्या वेबपेजमध्ये माय मेल @hotmail.com ईमेल आणि 1 2 3 4 5 6 7 8 पासवर्ड वापरून साइन इन करा म्हणत आहे. तर बघा अशा प्रकारचा क्वेश्चन आलेला आहे आपल्याला. तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे, सॉरी 3 आहे. आणि त्यानंतर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण पेपर सोडवणं झालेलं आहे. तरीही आपला अजूनही टाइम शिल्लक आहे ते. तर अशा प्रकारे पेपर सोडवायचा आहे. त्यानंतर इथे एंड एक्झामिनेशनवर क्लिक करायचं आहे आणि पाहूया आपल्याला किती मार्क मिळालेले आहे. तर जे क्वेश्चन चुकलेले असेल मी ते क्वेश्चन त्यापुढं मेन्शन करतो. तर बघा आपले ऑब्जेक्टिव्हचा एक क्वेश्चन चुकलेला आहे आणि प्रॅक्टिकलचा एक क्वेश्चन चुकलेला आहे आपला. तर चेक करून घेऊया कोणता चुकलेला आहे. तर बघा, लॅपटॉपची चोरी कशी रोखता येईल म्हणत आहे. तर त्याचं उत्तर होतं, वापरत असताना लॅपटॉप लॉकने सुरक्षित करा होतं याचं उत्तर. आणि प्रॅक्टिकलचा क्वेश्चन बघा, योग्य फंक्शनचा वापर वापरून जानेवारी 15 मधील कमीत कमी विक्री कॅल्क्युलेट करून F15 मध्ये डिस्प्ले करा म्हणत होतं. तर हा एक क्वेश्चन आपला चुकलेला आहे, बाकी संपूर्ण क्वेश्चन आपले करेक्ट आलेले आहे. तर अशाच प्रकारे तुम्हाला 11 जुलै या रोजी येणाऱ्या पेपरमध्ये प्रश्न विचारले जाणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच, भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बाय.